प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीत एका तृतीय पंथीने ऐतिहासिक विजय मिळवलाय। अंजली पाटील असे विजय झालेल्या तृतीय पंथीचे नाव आहे। तिने रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवली होती। तिची रिक्षा सुसाट धावली असून प्रतिस्पर्धी उमेदवारांना तिने मागे सोडले आहे। भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंजलीने वॉर्ड क्रमांक 4 मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल केली होती। सुरुवातीला तिची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाकारली होती। मतदार यादीत तृतीय पंथी म्हणून तिच्या नावासमोर इतर असा उल्लेख असल्याने तिला सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल करता येणार नाही असे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले होते। या विरोधात अंजलीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती। त्या ठिकाणी न्यायालयाने तिला दिलासा देत तिची उमेदवारी वैध ठरवली होती। अंजली पाटील हिने वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढवली। तिला 560 मते मिळाली आहेत। ग्रामस्थांच्या सुखदुःखात साथ देणे, अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे अशा स्वरूपाची तिची ओळख असल्याने तिला ग्रामस्थांनी उमेदवार म्हणून कौल दिला। आता लोकांची मेहरबानी, लोकांना एवढं माझं भरभरून मत दिलं आणि मी विजय झालाय। आता पुढचं काम म्हणजे आमच्या जबाबदारीने पूर्ण पार पडणार आहे। तुम्ही कुठलं उद्दिष्ट पूर्ण करणार गावात? पहिले बस गावाच्या समस्या जे काही असतील त्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या लोकांनी त्या समस्या 560 मतांनी निर्णय म्हणजे आज महाराष्ट्रभरातल्या ग्रामपंचायतींचे निकाल लागलेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये भादली इथून अंजलीताई पाटील यांनी ज्यावेळी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि इथल्या तहसीलदार आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तो नाकारला होता, त्यावेळी अंजलीताई पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकेला असं सकारात्मक असं उत्तर देत आम्हाला न्यायालयाने न्याय दिला। अंजलीताईंसोबत पूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम आणि गावातला प्रत्येक गावकरी जो अंजलीताईंवर प्रेम करतो त्याने खूप मोठी साथ दिली आणि निर्णायक अशा बहुमतांनी अंजलीताईंचा विजय झालेला आहे। हा विजय लोकशाहीचा विजय आहे आणि इथल्या तृतीयपंथी समुदायाच्या इतिहासामध्ये दखल घेण्यासारखी घटना आज घडलेली आहे। कारण देशात खंडपीठात जाणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी अंजलीताई पाटील होत्या आणि अंजलीताई पाटीलांनी आपली लढाई परिपूर्णपणे यशस्वी केलेली आहे आणि पुढच्या सगळ्या लढाईमध्ये त्यांनी जे जे शब्द गावकऱ्यांना दिलेले आहे ते शब्द ते परिपूर्णपणे पार पाडतील आणि एक अगदी महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामपंचायत सदस्याचा पुरस्कार घेण्यापर्यंतची मजल त्या गाठतील। या शुभेच्छांसहित आम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।